गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोशन, इथे हेलिकॉप्टर उडालाय आणि हा हेलिकॉप्टर लँड होईल लॉंग ऑन सीमारेषेच्या पार. एक उत्तुंग हाय अँड हँडसम गगनचुंबी स्ट्रोक, षटकार 6. अगदी खालच्या पट्ट्यामध्ये होता, बॅटच्या टोच्या जवळपास बॉलला घेतला आणि तिकडनं खूप सुंदर पद्धतीने उडवलंय आसिफनं, बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पार, षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आसिफच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. सज्जन संघ सुद्धा इथे दाखल होत आहे, त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. चेंडू जर उशीर लागत असेल तर दुसरा जुना बॉल घेऊन मॅच सुरू करायची आहे. सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता, इथे पुन्हा एकदा आसिफच्या बॅट मधनं बॅक टू बॅक तिसरा हाय अँड हँडसम स्ट्रोक, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. मॅट मधनं येताना आणि या चार षटकांच्या मदतीनं 79 धावा या धावफलकावर आहेत. काय बॅटिंग करतोय आज आसिफ महापोली, आज एक अव्वल दर्जाचा परफॉर्म या टीम कडनं पाहायला मिळते. व्हाईटचा इशारा, धावसंख्येत वाढ होती आहे, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 80. आज पॉवर शेलार सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल, शेलारचा संघ सुद्धा आज इनॅक्शन खेळताना मैदानाच्या आतमध्ये असेल, म्हणजे सर्वच ग्रामीणमधले ज्या टीम आहेत त्या आज इनॅक्शन खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी आपण उपस्थित झाला असेल तर आपणही संपर्क साधायचा आहे. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी कर्णधार आपण अन्वी स्पोर्ट्स येणार आहे, अन्वी स्पोर्ट्स नाव दिलं ना, अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी कर्णधार आपणही संपर्क साधायचा आहे, कारण जी आपल्याला जी वेळ दिली गेली होती ती वेळ पूर्ण झाली आहे, त्यामुळे अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. खोलवटाप्याचा बॉल, बॉल चाललाय सीमारेषा पार, आसिफ शेखच्या बॅट मधनं आलाय पाचवा सलगचा दमदार षटकार 6. अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर संपर्क साधायचा आहे लगेचच.